कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तृप्ती देसाईंनी प्रवेशाचा स्टंट सुरू केला, मात्र त्यांना मंदिरात प्रवेश करण्यात यश आलं नाही. मंदिरापासून 1.5 किलोमीटरवर असलेल्या तावडे हॉटेलजवळ त्यांना पोलिसांनी अडवलं. पोलिसांनी सध्या त्यांना ताब्यात घेतलं असून अलंकार हॉलमध्ये त्यांना बसवून ठेवण्यात आलं. दरम्यान हिंदू समितीचे कार्यकर्ते अगोदरपासूनच मंदिर परिसरात हजर होते आणि तृप्ती देसाईंना रोखण्यासाठी मंदिरात ठाण मांडून बसले होते. मात्र पोलिसांनी या दोन्ही गटांना आमने-सामने येऊ न देता परिस्थिती हाताळली. अंबाबाई मंदिर परिसरातील दुकानं आज बंद ठेवण्यात आली होती. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून. प्रताप, सध्या स्थिती काय आहे महालक्ष्मी मंदिर परिसरात? मंदिर परिसरामध्ये जे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असतील किंवा महालक्ष्मीचे भक्त आहेत ते मंदिर परिसरामध्ये ठाण म्हणून बसून आहेत. महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात सुद्धा महिला बसून आहेत. त्या ठिकाणी कोणालाही प्रवेश देणार अशा प्रकारची भूमिका आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचाच विचार करून कालपासून जमावबंदीचा आदेश लागू झालेला होता. तृप्ती देसाई यांनी जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन करत त्या ठिकाणी मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्यांना आता ताब्यात घेऊन अलंकार हॉलमध्ये सगळ्या त्या महिलांना ठेवलेलं आहे. जवळपास 35-36 महिला आहेत. त्यांनी जमावबंदीचा आदेश केला म्हणून त्यांना अटक करतात की त्यांना थोड्या वेळ सोडून देतात हे थोडा वेळ स्पष्ट होईल. पण एकूणच दोन्ही गटांना एकमेकाच्या समोर येऊ दिलेलं नाही पोलीस प्रशासनानं. आणि त्याचबरोबर मंदिर प्रवेश गाभारा प्रवेश ऑलरेडी केलेला असताना महिलांनी तृप्ती देसाईंनी स्टंट कशाला करायचा अशा प्रकारचा एक या ठिकाणी एक चर्चा सुरू आहे. आणि त्याचबरोबर जर अशा प्रकारे कोल्हापूरकरांच्या नाकावर टिचून बाहेरच्या व्यक्तीनं महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा अट्टास अशा प्रकारे धरला तर आम्ही कधीही त्याला मान्य करणार नाही अशा प्रकारची भूमिका आहे. तृप्ती देसाईंनी कधीही यावं आणि महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं पण स्टंटबाजी करू नये अशा प्रकारचं एक मत कोल्हापूर. धन्यवाद प्रताप आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.